मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चिंचोटी येथे एका ट्रॅव्हलर गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका डंपरला मागून जोरदार धडक दिल्यानं या ठिकाणी भीषण अपघात घडला आहे. या ट्रॅव्हलर गाडीचा ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूला बसलेला क्लिनर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत, तर दोन प्रवाशीही यामध्ये किरकोळ जखमी झालेत. हा अपघात मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या लेनवर पहाटे 5:30 दरम्यान घडला आहे. ही ट्रॅव्हलर गाडी नालासोपाराला जाणार होती. या गाडीत 5 ते 6 प्रवाशी होते. अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हलर गाडीच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चेंदा मेंदा झालाय, तर सर्व जखमींवर बसईच्या संस्कृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.